हाई हेलो फ्रेंड्स नमस्कार नहीं नोड़ता हल्ले ईद हालीन मणकण चानल फ्रेंड्स नम हल्ले ईद हालीन मणकण चानलू स्वागत सुस्वागत फ्रेंड्स उद्योग महिति बंद है कंदाय अथवा जारी निर्देशन इलाखे नेमक नड़ीता है इले सिपाही हिरीय सिपाही हूद अर्जी करेंगे उद्योग स्थल भारत उद्योग वेतन बंद इपत् सवि ऐलूर सवि वो रूपये पर् मंत फ्रेंड्स इतने संपूर्ण महिनी पोस्ट खाली है यार अप्लाई मूँ एजुकेशन सैलरी अप्लाई हेल्ते वीडियो स्किपे महिता इशारे लाइक शेयर निम्ब अनिक कमेंटी वसबर यार नम चल नोड़ता नम चल सब्सक्राइब ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಹಾಗೆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರತಕ್ಕಂತ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಆನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡೋ ಎಲ್ಲವೂ ನಿಮಗೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಆಗಿ ಬರ್ತವೆ ಹಾಗೂ ಸಿಎಸ್ಸಿ ಬಗ್ಗೆ ಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರದ ಇದರ ಮಾಹಿತಿ ಕೂಡ ದೊರೆಯುತ್ತದೆ ಓಕೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇನ್ನೇರವಾಗಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ನೋಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದು जारी निर्देशनालय कंदाय इलाके आफीशियल वेबसाइट आगे इलेक्क हूद बैठे महिता को इलेक्ट पोस्ट खाली है यार अप्लाई मूँ एजुकेशन सैलरी अप्लाई मे अलू संपूर्ण हेतने वीडियो स्किपे कंटिन्यू नी ओके जारी निर्देशनालय अथवा कंदाय इलाके हणकासु सचिवालय भारत सरकार आफीशियल वेबसाइट आगे इतना कूड़ा वेबसाइट लिंक वीडियो कड़े हेकिन महित पड़कोबाई नेर विषय को फ्रेंड्स महिति को जारी निर्देशनालय नेमक एर सवि इपत्मू इले विविध सिपाही हिरीय सिपाही हे अर्जी सल को फ्रेंड्स नोड़ी जारी निर्देशनालय हे अधिसूचने को इलाखे हेसर बंदू जारी निर्देशनालय अथवा कंदाय इलाके इतु हे संख्य बंदू इशे मेनशन आमले उद्योग स्थल बंदू भारत उद्योग इन हे सिपाही हिरीय सिपाही हे वेतन बंदू इपत् सवि ऐलूर सवि वो रूपये पर् मंत जारी निर्देशनालय नेमक अर्हता विभाग शैक्षणिक अर्हते बंदू जारी निर्देशनालय नियम प्रकार को इन वयस्मति बंदू जारी निर्देशनालय नेमक अधिसूचना प्रकार अभ्यर्थियों गरिष्ठ वयस्सु 56 फ्रेंड्स आगे वही मत सलीकन को अब जारी निर्देशनालय कंदाय इलाके नेमक प्रकार को इन जारी निर्देशनालय इलाखे हूद संबल को इले हेसर मत संबल को ना मदल नोड़े पोस्ट हेसू संबल को हिरीय सिपाही हे रूपाय 25,500 पर् मंत सिपाही हे रूपाय 21,769 पर् मंत फ्रेंड्स इन जारी निर्देशनालय नेमक सिपाही हिरीय सिपाही हे अर्जी सलो अर्जी नहीं आफ्लैन मूलक सल अर्जी वीडियो लिंक हेकर्ती अथवा वेबसाइट को अर्जीदार अर्जी मन संबंधित स्वयं दृढ़ीकृत दाखला जंटी निर्देशक एस टी जारी निर्देशनालय ए ब्लॉक प्रवर्तना भवन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रस्ते नवदेहली 1100111 अथवा मोदल मार्च अर्जी सलो फ्रेंड्स अर्जी आरंभ दिनांक इले प्रमुख दिनांक आफ्लैन अर्जी सलो आरंभ दिनांक 24/2/2023 कोने दिनांक 30 मार्च 2023 नहीं अर्जी आफ्लैन मूलक इतक पोस्टल अड्रेस अर्जी कल नोट फ्रेंड्स अप्लिकेशन फार्म नोटिफिकेशन एडवन को इले पी डी एफ फैल एंड टेन पेजू इतनी प्रकटवा दिनांक 24/2/2023 फिलिंग आफ् दि पोस्ट आफ् सिपाही डायरेक्टरेट आफ् दि एनफोर्समेंट डेप्यूटेशन बेस अंतर इले सुमार 8 पेज पी डी एफ इतने महित को इन अप्लाई मे मुंचे सर नोटिफिकेशन ओदे ओद अर्जी सल्स इलाव क्लियर को डाक्युमेंट को बयोडाटा 5-6 ऑफिस में अंदर कंप्लीट एंड अप टू डेट कॉन्फिडेंशियल रिपोर्ट अरे फ्रेंड्स इतनी वर्क अभ्यर्थी वर्क आगे इले वेलिजेंस सर्टिफिकेट क्लियरेंस इंटीग्रेटेड सर्टिफिकेट क्लियरेंस कैरियर क्लियरेंस सर्टिफिकेट ए स्टेटमेंट ऑफ मेजर माइनर पेंटल शिप एनी इंपॉसिबल अपॉन दि ऑफिशियल ड्यूरिंग दि लास्ट 10 इयर अंतर आलि सर्विस अभ्यर्थी इले इलाकोव अर्जी सलिसबे महित को इमेल टू कॉपी अंतर फ्रेंड्स इतना अप्लिकेशन फार्म आगे अप्लिकेशन फॉर दि पोस्ट आफ् सिपाही इन दि डायरेक्टरेट ऑफ एनरोलमेंट अंतर इले नेम एंड ब्लॉक लेटर्स को डेट ऑफ बर्थ डेट ऑफ रिटायरमेंट अंडर सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट ये पोस्ट आगे आमेल
ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಗ್ರೇಡ್ ಪೇ ಎನಿ ಪೇ ಬಾಂಡ್ ಬಾಂಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವೆದರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಗ್ರೇಡ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ಡೇಟ್ ರೆಗ್ಯುಲರ್ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಇನ್ ಕೇಸ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ಗಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಿಮ್ದು ಯಾವುದು ಇರುತ್ತೋ ಅದನ್ನು ಕರೆಕ್ಟ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಸರ್ವಿಸ್ ಇದ್ದರೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟು, ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟು, ಅಟೋಮೆಟೆನ್ಸು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂಡರ್ಟೇಕಿಂಗು, ಆಮೇಲೆ ಯೂನಿವರ್ಸಿಟೀಸಿದ್ದು ಅದರ್ಸ್ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಎಜುಕೇಷನ್ ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಚೂಸ್ ಆಫ್ ದ ಸ್ಟೇಟ್ ಫಾರ್ ದಿ ಪೋಸ್ಟಿಂಗ್ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 3 ಚಾಯ್ಸ್ಗಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಡೆಸಿಗ್ನೇಷನು ಅಡ್ರೆಸ್ ಎಲ್ಲವನ್ನು ಫಿಲ್ಅಪ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಫಿಲ್ಅಪ್ ಮಾಡಿ ಈ ಫಾರ್ಮ್ ಅನ್ನು ಪ್ರಿಂಟ್ ಔಟ್ ತೊಗೊಂಡು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಫಿಲ್ಅಪ್ ಮಾಡಿ ಪೋಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಆಗಲೇ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಡ್ರೆಸ್ಗೆ ಪೋಸ್ಟ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕಳಿಸಬೇಕಾಗಿರ್ತದೆ. ಇದು ಒಂದನೇ ಫಾರ್ಮ್ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಓದ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು ಸಾರಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಫಾರ್ಮ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ, ಇದು ಕೂಡ ಸೇಮ್ ಇದೆ. ಇದು ಸೀನಿಯರ್ ಸಿಪಾಯಿ ಇದೆ, ಅದು ಆಗಲೇದು. ಇದು ಸಿಪಾಯಿ ಇದೆ, ಇದು ಸೀನಿಯರ್ ಸಿಪಾಯಿ ಇದೆ. ಎರಡೂ ಫಾರ್ಮ್ ಸೇಮ್ ಇವೆ. ನೀವು ಯಾವುದು ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾ ಕರೆಕ್ಟ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಪ್ರಿಂಟ್ ಔಟ್ ತೊಗೊಂಡು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗಿರ್ತದೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಎಲ್ಲ ಲಿಂಕನ್ನು ವೀಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಫೋಟೋ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನೋಡ್ಕೊಂಡು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮಗೆ ಈ ಮಾಹಿತಿ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ವೀಡಿಯೋ ನೋಡೋದಕ್ಕಾಗಿ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.